दरम्यान या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी अॅट्रॉसिटी रद्द होऊ देणार नाही असंही घोषित केलं. कोपर्टीच्या प्रकरणामध्ये दलित आरोपी आहे, दलित पोर आहे, ती आगाव आहे, त्यांना पकडा हे आम्ही सांगितलं. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये दोन आरोपी नेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेले आहे. कोणत्याही दलित कार्यकर्त्यांनी त्यांना पकडू नका किंवा ते बरोबर झालेलं आहे अशी भूमिका अजिबात नाही घेतलेली. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं नाही, जो खरा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे तो असं कधीच करू शकत नाही. त्या अबलेवर, त्या मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार करून तिचा खून करता, असा खून करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमचे तरी असले तरी काय, आमचे कसले आले ते असले. आणि मग आता कोपर्डीच्या प्रकरणावरून ठीक आहे, मराठा समाजात लोकांनी मोर्चे काढवला, आम्ही मोर्चे काढतो, आम्ही मोर्चे काढतो. आता मराठा समाजातले लोक मोर्चे काढू लागलेले आहेत, समाजाला जागृत करताय, चांगली गोष्ट आहे. पण अॅट्रॉसिटी रद्द करा कसं काय म्हणताय तुम्ही? अॅट्रॉसिटी, मी समाज कल्याण खात्याचा मी राज्यमंत्री आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.